देशभर में चल रहे सीए के संदर्भ में विरोध को ध्यान में रखते हुए नागपुर संभाग व महाराष्ट्र की पुलिस भी अवैध रूप से रहने वाले लोगों की शिनाख्त करे, यह मांग भाजपा विधायक गिरीश व्यास ने मुख्यमंत्री व गृह मंत्री से की है। प्रेस परिषद में उन्होंने कहा कि सीए का स्वरूप स्पष्टता नागरिकता देने का है। पाकिस्तान, बांग्लादेश, अफगानिस्तान से आए अल्पसंख्यकों को यहाँ नागरिकता देने का यह कानून है। किसी भी भारतीय मुस्लिम की नागरिकता छीनने का कानून नहीं है। इतना स्पष्ट कारण होने के बाद भी कुछ शक्तियां नागपुर और पूरे राज्य का वातावरण खराब करने का प्रयास करी है। यहां के स्थायी मुस्लिम समाज को गुमराह कर राजनीतिक वैमनस्य व सामाजिक जहर घोलने की गिनोनी करतूत कर रहे हैं। व्यास ने कहा कि विचारों की अभिव्यक्ति की आड़ में संविधान का अपमान कर संविधान को नकारने का काम ये लोग कर रहे हैं। सरकार से मांग है कि अवैध घुसपैठियों की पहचान कर संविधान अंतर्गत कार्रवाई करे और सामाजिक वातावरण खराब करने का प्रयास करने वाले नेताओं को ऐसी सभाएं करने से रोके, उनके द्वारा लगाए जा रहे झूठे आरोपों के विरुद्ध तुरंत कार्रवाई करें। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री और राज्य के गृह मंत्री इस पर त्वरित ध्यान दें। प्रेस परिषद में प्रवीण तड़के, शिवराय कुलकर्णी, अर्चना डेहरकर, संदीप जाधव, चंदन गोस्वामी उपस्थित थे। देश भर में सीए का कायदा आने के पश्चात ज्या पद्धति ने एक वातावरण दूषित करना चाहिए प्रयत्न मतांवर डोळा ठेवून काही राजकीय पक्षाचे लोक, काही वाममार्गीय विचार करणारी मंडळी करते है, त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या पत्र परिषदेतून आम्ही करतो। सीएचा संबंध या देशामध्ये कोणाची नागरिकता घेण्याचा नसून नागरिकता देण्याचा हा प्रश्न आहे आणि हा कायदा त्या संदर्भात आहे। लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये बहुमताने पास झालेला आणि केंद्राच्या अधिकारात असलेला कायदा आहे, त्यामुळे या पत्रपरिषदेच्या माध्यमातून आमची या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आणि माननीय पोलीस आयुक्तांना सगळ्या ठिकाणची अशी विनंती राहील की त्यांना संपूर्णता माहिती आहे, विशेषतः अनेक लोकांशी जेव्हा संपर्क होतो पोलीस अधिकाऱ्यांशी तेव्हा नागपूर शहरामध्ये असेल की महाराष्ट्रात असेल, जे घुसपैठी आहेत, जे बांगलादेशमधून पाकिस्तानमधून इथे अवैधरित्या राहत आहेत, ज्यांच्याजवळ कुठलाही अधिकार इथे देशामध्ये राहण्याचा नाही आहे, जे नागपूर शहरामध्ये जवळपास 42-45 हजारच्या जवळपास त्यांची संख्या आहे, ज्यात रोहिंग्यापासून सगळे लोक आहेत, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये माहिती घेतली तेव्हा 50 लाखाच्या वरची संख्या मुंबईमध्ये आहेत विभिन्न ठिकाणी, या लोकांना आयडेंटिफाय केलं पाहिजे। पोलिसांना ही सगळी माहिती आहे, मग त्या DBAला असेल, क्राईमला असेल, जवळच्या पोलीस स्टेशनला असेल, PIना असेल, ACPला असेल, DCPला असेल, सगळ्यांना माहिती आहे की कुठे आहे, परंतु या राजकीय या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सध्याचं सरकार आहे त्यांच्यामधनं सीएच्या संदर्भातलं जे वक्तव्य झालं तर त्याच्यातून त्यांची सध्या हिंमत होत नाही या कारवाई करण्याची, असा भाव, असा भास आम्हाला होतोय। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।